सारंगखेड्याच्या अश्व बाजारानं विदेशी पर्यटकांना देखील भुरळ घातली आहे. हा अश्व बाजार विदेशी पर्यटकांच्या उपस्थितीमुळे अजूनच बहरला आहे. आखीव रेखीव नियोजन हे यंदाच्या या चेतक फेस्टिवलचं आकर्षण आहे. जपानच्या वाकायामा या प्रांताचे शिष्टमंडळ सारंगखेड्याच्या अश्व बाजारात अश्वांच्या करामती पाहून अबाक झाले. कुठे रेसिंग करणारे अश्व तर कुठे बहारदार नृत्य सादर करणारे अश्व पाहून या जपानी शिष्टमंडळाला सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह चावरत नाही. या चेतक फेस्टिवलमधील रुबाबदार अश्व आणि त्यांचा ठेका पाहिल्यावर आपण असा अश्व बाजार कधीही पाहिला नाही अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया आली. विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या चेतक फेस्टिवलमध्ये छोटासा पंचतारांकित गाव उभारण्यात आला आहे. I've never seen such a wonderful dance in Japan. देशिष्टमंडळातील प्रतिनिधींनी श्री दत्तप्रभूंच्या मंदिरात दर्शन घेत पूजा देखील केली. विशेष म्हणजे वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंटच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी यांनी तर आपल्या मोबाईलचा डीपी आणि होम स्क्रीनवर भगवान शंकर पार्वती हे गणपती बाप्पाला आशीर्वाद देत असल्याचं छायाचित्र ठेवलं होतं. It's a very amazing and wonderful, very very nice. Yes. जपानींप्रमाणेच या यात्रेत अश्वानी रशियन छायाचित्रकार कात्या डुल्स इलाही आपल्या प्रेमात पडलं. कात्या ही रशियातील नामांकित अश्व छायाचित्रकार आहे. And I came to India to photograph horses and I didn't expect that they are so beautiful. And it was 4 years ago. So I completely and immediately fell in love with the Marwari breed. Later on I got to know Katya Marwari breed and also liked them so much. जपानीज आणि रशियन प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाला जी दाद दिली आहे ती आपणही आवर्जून दिली पाहिजे. या अश्व महोत्सवात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुखसोयी उभारण्यात आल्यानं जागतिक नकाशावर हा चेतक महोत्सव येत्या काही वर्षात महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाचा मोठा ब्रँड बनणार आहे. मग आपणही का मागे थांबावं? चला तर मग या सारंगखेड्याच्या अश्व मेळ्याला. प्रशांत परदेशी, झी मीडिया, सारंगखेडा, नंदुरबार.